रशियाने आज अशी एक खेळी केली, थोडक्यात व्लादिमीर पुतीन यांनी अशी एक खेळी केली की त्याच्यामुळे अख्खं जग चक्रावून गेलं. काय होती व्लादिमीर पुतीन यांची ही खेळी, कसं रचलं होतं याचं स्क्रिप्ट आणि नेमकं काय झालं, या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव अमित भिडे. चला तर मग युद्धामध्ये आज नेमकं काय घडलं ते आपण बघणार आहोत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अचानक काल रात्री उशिरा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी डोनबास, युक्रेनच्या डोनबास या प्रांतातल्या डोनेट्स आणि लुहान्स या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन टाकली. स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणं याचाच अर्थ त्यांनी युक्रेनचे सरळ सरळ तीन तुकडे केले. व्लादिमीर पुतीन यांनी खेळलेली ही अतिशय मोठी खेळी म्हणावी लागेल. युक्रेनचं त्यांनी विभाजन केलं आणि जर का तुम्ही नकाशा पाहिला तर नकाशामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की डोनबास हा प्रांत रशियाची पश्चिम सीमा आणि युक्रेनची ईशान्य सीमा यांच्यामध्ये आहे. 1991 ज्या वेळेला युक्रेन USSR बाहेर पडलं आणि अर्थातच USSR फुटला, त्यावेळेला 15 देश निर्माण झाले, म्हणजे 15 स्वतंत्र राष्ट्र आणि 1 रशिया, म्हणजे 16 देश निर्माण झाले. युक्रेन हा त्यातला एक महत्त्वाचा देश. रशिया आणि युक्रेन हे एकमेकांना सीमा लागून असलेले देश. डोनबास याच्यामध्ये म्हणजे डोनेट्स बसिन असं, ह्याच्यावरून डोनेट्स बसिन डोनबास असं त्याचं पृथक्करण होतं आणि त्या डोनबासमध्ये बहुतांश जनता जी होती ती रशियन कल्चर असलेली, रशियन संस्कृती, रशियन भाषा, रशियन आचार विचार, रशियन विचार करणारी मंडळी होती. त्यांना रशियामध्ये जायचं होतं पण रशियामध्ये ते गेले नाहीत, त्यांचा समावेश झाला युक्रेनमध्ये. त्यामुळे ते युक्रेनमध्ये पहिल्यापासूनच स्वतःला असुरक्षित समजत होते. मग त्याच्यातूनच बंडखोरी निर्माण झाली, तिकडे मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि हे डोनबासमधले जे बंडखोर आहेत त्यांनी डोनेट्स आणि लुहान्स ही जी दोन मोठी शहरं आणि त्या आसपासचा प्रदेश आहे तो स्वतःच्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. युक्रेनियन आर्मीसोबत त्यांचे सतत खटके उडत होते, युक्रेनियन आर्मीसोबत त्यांचे लष्करी चकमकी घडत होत्या. आता काल रशियाने अचानक मध्यरात्री उशिरा या दोन्ही प्रांतांना एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यामुळे युक्रेनचे तीन भाग झालेले आहेत. हे प्रांत निर्माण झाल्यावर तातडीने अमेरिकेने या दोन प्रांतांना मान्यता नाही असं जाहीर करून टाकलं. अमेरिकेने जाहीर केलं याचाच अर्थ नाटोने सुद्धा या दोन प्रांतांना मान्यता दिलेली नाही आहे. अमेरिकेने तातडीने निर्बंधसुद्धा लागू केले. आता याचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षावर काय परिणाम होईल हे आपण थोडक्यात पाहूया. एक म्हणजे हे दोन देश तयार होणं हे युक्रेनलाही मान्य नाही, कारण युक्रेन स्वतःचं विभाजन झालं आहे हे मान्य करायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आणि युक्रेनियन आर्मी यांच्यात चकमकी सुरू आहेत. आता युक्रेन मोठ्या प्रमाणावर जर का युक्रेनने ज्या बंडखोरांवर आणि त्यांच्या ताब्यातल्या प्रदेशावर हल्ला केला तर मात्र खरोखर मोठा पेच उद्भवू शकतो, कारण रशियाने त्यांच्याशी मैत्री करार केला आहे आणि त्या मैत्री कराराअंतर्गत त्यांचं संरक्षण ही सुद्धा रशियाने त्यांची जबाबदारी म्हटलेली आहे. त्यामुळे जर का युक्रेनियन आर्मीने कोणतंही लष्करी पाऊल उचललं, कारवाई केली, तर त्याला तोंड देण्यासाठी रशियन सैनिक जे आत्ता सीमेवर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत ते सरळ सरळ युक्रेनवर हल्ला करणार. युक्रेनवर त्यांनी हल्ला केल्यावर अर्थातच नाटो फोर्सेस या युक्रेनच्या जवळ आलेल्या आहेत, अमेरिकेच्या फोर्सेस तिकडे आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियावर हल्ला करणार. याच्यातून मोठं युद्ध उद्भवू शकतं, याचे परिणाम महायुद्धातसुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे रशियाने आज जो काही खेळी खेळलेली आहे ती जगाला पुन्हा एकदा महायुद्धाकडे ढकलू शकते अशी आत्ताची स्थिती आहे. याचाच अर्थ युक्रेनचे तुकडे झालेत आणि महायुद्ध अटळ दिसायला लागलेलं आहे. परिस्थिती गंभीर आहे, चर्चेतून तोडगा निघावा अशी सगळ्यांचीच मागणी आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची आज तातडीने बैठक बोलावण्यात आली. विशेष म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद रशियाकडे आहे आणि त्या काउन्सिलच्या परिषदेमध्ये म्हणजे परिषदेच्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्यांनीच याचा निषेध केलेला आहे. भारताने सुद्धा थेट भूमिका घेतलेली आहे आणि भारताने सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं लष्करी कारवाई, युद्ध हे जगाला परवडणारं नाही आहे आणि याच्यातून भारताने असं सुचवलं आहे की चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघावा. त्यामुळे आता पुढे काय काय होतं, येत्या काही दिवसात काय घडामोडी होतात, खरंच काही कारवाई होते का, या सगळ्याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आज इतकंच, आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. सह्याद्रीची उंची म्हणजे